कायमी गडीला आणि कांदेवाडीला सकाळी 10 वाजता दोन ठिकाणी सभा होत्या अत्यंत चांगल्या उपेकर फॅमिलीने संपूर्ण उपेकर फॅमिलीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला आणि जगात 12 नंबर असणारा दोन संघ आहे या दोन संघांना अनेक लोकांना वैभवाच्या शिखरावर नेले आज लोकमध्ये 3, 13, 23 स्थानिक कधी तुलना केली 58 वर्ष झाली हा संघ कधी कधी चुकून दिलेली नाही असा हा संघ आहे त्यामुळे या संघावरती कुणीही शंका घेणं आणि वेगळ्या नजरेनं पाहणं फार चुकीचं होईल या ठिकाणी एवढंच अत्यंत महत्वाचं असेल या ठिकाणी बरीच मंडळी या गोकुळच्या संदर्भात टीका टिप्पण्या करत असतात पण त्याबद्दल आम्हाला त्यांची दखल घेण्याची गरज नाही काही आवेभावात वाटतात कि मी चक्रवात सही सलामत मी बाहेर पडलो असं झालं तसं झालं अत्यंत खायच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पण्या करत असते पण मी सांगतो अजून माननीय माणिक सही सलामत आहे आणि चक्रवात बाहेर या माणिकाच्या जायचं का नाही हे माणिक ठरवणार हे माणिकाच्या हातात ठरणार आहे त्यामुळे कुणी कुठल्या वेगळ्या अविर्भावात राहू नये तो काळ ठरवेल आणि तो काळ कोणाच्या हातात असतो विनाकारण खायच्या पात्रात जाऊन टीका करू नये आम्ही त्या टीका करणार नाही कोणावरही याची त्यांनी नोंद घ्यावी गोकुळ संघामध्ये कोण कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कुठल्याही विचारा गोकुळ कसा चालतो तो गोकुळ संघाचा स्टॉक वाढला आजही गोकुळ संघाकडे 1700 कोटी शिल्लक आहे आर्थिक सक्षम असणारा हा संघ आहे या संघाला बाहेरून कुठलीही मदत घ्यावी लागलेली नाही या संघाला कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये अनेक संघ आले अनेक गेले पण गोकुळ संघाला त्यांना कधी त्यांना शब्द आलेलं नाही ग्रामीण भागातली आज सर्व्हिस पाहिली तर शेतकऱ्यांच्या कोट्यापर्यंत सेवा करणारा हा शेतकरी संघ आहे हे महाराष्ट्रात नाही देशामध्ये कुठेही नाही कारण एक वेळ तुम्ही सांगितलं कोकणामध्ये या गोष्टी घडल्या पाहिजे एक सिटी कोकणचे त्यामध्ये कधीही बदल झालेला नाही कोकणला आंतरराष्ट्रीय 14 पारितोषिक मिळाले 14 पारितोषिक मिळालेले उत्ते पटेलच्या दुधासाठी असा दुसरा कुठलाही महाराष्ट्रात संघ नाही चुरीकर साहेब गेलो आणि आम्ही संघाचं नेतृत्व करत असताना मी पिएल आणि नव्हतो आणि चुरीकर साहेबाचा मी सल्ला घेत होतो पण आज चुरीकर साहेब आपल्यात नाही आणि त्यामुळे मी पीएम आणि नक्की अशी आमची आज त्रिसत्री मंडळी आमची ही त्रिमूर्ती मंडळी एकत्र आहोत चुकूनही तुम्ही चूक करू नका कोण माणूस तुम्हाला काही घेण्यासाठी आलं तुम्ही घेऊ नका फार मोठी चूक होईल तुमची एक मंत्री तुम्ही चुकलं तर लाख मोठाची चूक होईल संघाला कुठेही काल बोट असं लावू नका संघामधला प्रत्येक माणूस संघामध्ये नोकरदार असला तरी त्या माणसाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मान सन्मानाला वाढवलं जात कुठल्याही दुकानामध्ये क्रेडिटला माणूस गेला तर गोकुळचा कर्मचारी म्हणजे त्याला प्रामुख्यानं क्रेडिटवरती मार दिला जातो असा हा संघ आहे आणि हा संघ तुम्ही निर्माण केलेला आहे
ताकत आपण सगळ्यांनी आबादीत राहूया आणि गोकुळचं